हरिओम, मी सौ पुष्पावीरा रवींद्र पाटील. मी जळगाव उपासना केंद्रातील सदस्य आहे. माझा अनुभव म्हणजे बापू, जेव्हा जेव्हा संकट असेल तेव्हा बापूंचंच नाव आधी तोंडात येतं आणि ते संकट माझा बाप्पा नेहमीच मला या सर्व संकटातनं तारत आलेला आहे. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मिस्टरांना 9 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाचा रिपोर्ट त्यांचा पॉझिटिव्ह आला तेव्हा आम्ही सारेच खूप घाबरून गेलो होतो. माझ्या मुलीने सांगितल्याप्रमाणे आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. सर्वत्र अंधारच दिसत होता आणि त्यात एक आशेचा किरण दिसत होता, ते म्हणजे माझा सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूराय. मी बापूरायांचाच धावा केला आणि माझ्या मिस्टरांना ॲडमिट केले. ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना शुगरचाही प्रॉब्लेम होता, कुठूनही ऐकू येत होतं की शुगरचा प्रॉब्लेम असल्यावर कोरोना झाल्यावर कोणी त्याच्यातनं वाचू शकत नाही, परंतु मी बापूंना बापूच फक्त माझे एक आराध्य दैवत होतं की त्यांना मी धावा केला आणि काय आश्चर्य, 9 दिवसात 17 सप्टेंबर 2020 रोजी माझे मिस्टर हे सुखरूप घरी परतले आणि ही किमया केली माझ्या बापूरायाने. नंतर तब्बल 1 वर्षांनी 5 सप्टेंबर 2021 रोजी माझ्या मुलीला डेंग्यू झाला आणि त्या डेंग्यूने तिला जेव्हा ॲडमिट करावं लागलं ती ॲडमिट करण्याची पहिलीच वेळ होती. तीही खूप घाबरलेली होती, आम्हीही खूप घाबरलेलो होतो. आणि जेव्हा तिला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर मीही बापूंचाच धावा करत होती, माझे मिस्टरसुद्धा बापूंचाच धावा करत होते आणि माझी लहानशी चिमणीसुद्धा बापूंचाच धावा करत होती. ती मला नंतर सांगायची की आई, मला तू रोज रात्री थोपवते ना, तेव्हा मला असं वाटतं की मला बापूच थोपवत आहे आणि मला केव्हा झोप लागते हे कळतसुद्धा नाही. नंतर ह्या डेंग्यूमधून जेव्हा डॉक्टरांनी पण आशा सोडून दिलेली होती की आम्हीही काही सांगू शकत नाही, ते फक्त परमेश्वराच्या हातात आहे, परंतु त्या संकटातून सुद्धा माझ्या बापूरायानेच तारलं आणि माझी मुलगीसुद्धा सुखरूप घरी परतली. कालखंड 2020 आणि 2021 सारख्याच वेळात मोठं येणारं संकट माझ्या बापूरायाने सहज तारून नेलं. असे छोटे मोठे संकट तर तो नेहमीच तारून नेत असतो. हरिओम श्रीराम बद्री.